माधव भक्ता नववर्षानिमित्त खास पंचकर्म महोत्सव दिनांक 2 जानेवारी ते 31 जानेवारी 2023 वेळ सकाळी 10 ते सायंकाळी 6 कोणासाठी दम लागणं छातीत दुखणं ब्लड प्रेशर डायबिटीज ब्लॉकेजेस एंजियोप्लास्टी बायपासचा सल्ला मिळालेल्या रुग्णांसाठी किंवा शस्त्रक्रिया झालेल्या रुग्णांसाठी स्नेहन सर्वांगास वनौषधीयुक्त आयुर्वेदिक तेलानं विशिष्ट शास्त्रोक्त पद्धतीनं मालिश स्वेदन वनौषधीयुक्त काढ्याच्या वाफेनं सर्वांगाला वाफ देणं बस्ती बुधद्वाराद्वारे औषध दिलं जातं एकूण खर्च 1750 नाही तर फक्त 999 मध्ये वरील उपचार पद्धतीने शरीरातले साचलेले हानिकारक क्षार काढून टाकणाऱ्या शरीरातल्या रक्तवाहिन्यांचं स्वास्थ्य सुधारणाऱ्या आणि संपूर्ण शरीराला योग्य रक्तपुरवठा सुरू करणाऱ्या चिकित्सेचा उपयोग या उपचारामध्ये केलेला आहे सूचना प्रोसेस कालावधी 1 तास माधवबाग नाव नोंदणीसाठी आवश्यक कणकवली मोबाईल क्रमांक 9371383888 सोमवार बंद कुडाळ 9113 28581 सावंतवाडी 77740 28185 सोमवार बंद छोट्या गावांमध्ये स्पर्धा भरवताना अनेक अडचणी असतात मात्र या अडचणींवर मात करून वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक मंडळाच्या वतीनं वारकरी भजन स्पर्धा गेली काही वर्ष सातत्यानं आणि उत्साहानं भरवल्या जात आहेत हे निश्चितच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काढले कणकवली तालुक्यात साकेडी शाळा नंबर 1 जवळ चवाटा इथं वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक मंडळाच्या वतीनं जिल्हास्तरीय वारकरी निमंत्रित संघांच्या भजन स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं या उद्घाटनानंतर नाईक बोलत होते तब्बल 1 तास आमदार वैभव नाईक आपलं बिझी शेड्यूल बाजूला ठेवून भजन ऐकण्यात दंग झाले होते या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे साकेडी सरपंच सुरेश साटम उपसरपंच प्रज्वल वर्धम माजी सभापती संजय शिरसाट माजी सरपंच रीना राणे लक्ष्मण राणे मुरारी राणे बुवा गोपीलाड शशिकांत राणे किशोर दळवी सुरेश नर मंडळाचे सागर मेस्त्री निलेश सावंत सागर राणे महेश मेस्त्री निनादन नर यांच्यासह मंडळाचे अनेक कार्यकर्ते आणि महेश देसाई नितीन राऊळ परीक्षक विलास ऐनापुरे सूत्रसंचालक राजा सामन यांच्यासह गावातले अन्य मान्यवर देखील उपस्थित होते या भजन स्पर्धेच्या निमित्तानं दशावतारातले सुप्रसिद्ध कलावंत आप्पा दळवी राजू हरियाण सुरेश गुरव कांता मेस्त्री आदींचा त्यांनी दशावतारी कलेत दिलेल्या योगदानाबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला दशावतारी कलावंतांच्या सत्काराच्या भजन स्पर्धेच्या निमित्तानं वेगळा पायंडा पाडत लोककला जपणाऱ्या कलाकारांचा गौरव या निमित्तानं झाला या स्पर्धेच्या निमित्तानं बोलताना आमदार वैभव नाईक म्हणाले भजन दशावतार या लोककला आपल्या कोकणच्या आहेत आणि या लोककला जपण्याचं काम या मंडळाच्या माध्यमातून केलं जात आहे कोकणच्या या लोककला आता साता समुद्र पार गेल्या आहेत अशा लोककला वृद्धिंगत करणारी मंडळानं हाती घेतलेला उपक्रम निश्चितच कौतुकास्पद आहे तरुणांनी या कला जिवंत ठेवल्या तर या कला आणि त्यातल्या कलावंतांना निश्चितच सोन्याचे दिवस येतील असे उद्गार देखील नाईक यांनी काढले सोशल मीडियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आता आपल्या लोककला साता समुद्रापार गेल्या आहेत त्यामुळे आता खऱ्या अर्थानं या लोककलांना लोकाश्रय मिळू लागलाय या लोककला जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी सुद्धा या लोककलांना कलावंतांना प्रोत्साहन आणि प्रतिसाद दिला पाहिजे असे उद्गार नाईक यांनी काढले सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक अर्जुन राणे यांनी मार्गदर्शन करताना वारकरी भजन संस्कृतीमध्ये पुरुष प्रधान भजन संस्कृती यापूर्वी आपण पाहिली मात्र आता महिला देखील वारकरी भजन स्पर्धेमध्ये उतरू लागल्यानं हे एक चांगले संकेत आहेत असं सांगितलं महिलांनी या क्षेत्रात देखील अग्रणी राहिलं पाहिजे असे उद्गार त्यांनी काढले वाळकेश्वर नवतरुण भजन मंडळानं आपली संस्कृती जतन करण्याचं काम केलंय अशा नवतरुण कार्यकर्त्यांना आपण सर्वांनीच प्रोत्साहन दिलं पाहिजे असंही राणे म्हणाले या भजन स्पर्धेत 6 भजन मंडळांनी सहभाग घेतला होता यामध्ये प्रथम क्रमांक भगवती प्रासादिक भजन मंडळ तोरसोळे द्वितीय क्रमांक विठ्ठल रखुमाई भजन मंडळ आचरा उत्तेजनार्थ लिंगेश्वर पावणादेवी भजन मंडळ कासरल उत्कृष्ट गायक बुवा लऊ घाडी उत्कृष्ट पखवाज वादक तुषार गावडे यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम आणि पारितोषिक देऊन गौरवण्यात आलं यावेळी परीक्षक म्हणून विलास ऐनापुरे यांनी उपस्थित संघांना आणि भजनी बुवांना मार्गदर्शन देखील केलं तसंच या संघांना काही टिप्स देखील दिल्या कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वाळकेश्वर नवतरुण प्रासादिक मंडळाच्या वतीनं विशेष प्रयत्न करण्यात आले कार्यक्रमाचं सूत्रसंचालन आपल्या खुमासदार शैलीनं राजा सामंत यांनी करत उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं उपस्थितांचे आभार मंडळाचे सागर मेस्त्री यांनी मानले आपण यांचा या इथे मंडळाच्या वतीने सन्मान होतोय निवृत्त पोलीस निरीक्षक सन्माननीय श्री अर्जुन
राणे यांना मी विनंती करतो की शाल श्रीफळ देऊन त्यांचा छोटासा सन्मान आमच्या मंडळाच्या वतीने आपण करायचा आहे. अगदी लहान वयापासून दत्तावतार कलेसाठी आपलं योगदान दिलंय आणि स्वतःची श्री गणेश दत्तावतार नाट्य मंडळ उमरण अशी नाट्य कंपनी सुरू करून अगदी कमी वेळात नावलौकिक प्राप्त केला असे सन्माननीय श्री वेगवेगळ्या नाटकांमधून आपली दत्तावतार कला वृद्धिंगत केली आणि या कलेचा प्रसार केला असे सन्माननीय श्री संजय किशोर मिस्त्री यांचा सन्मान या इथे होतोय. मी विनंती करतो आमच्या गावचे सरपंच सन्माननीय श्री सुरेशजी साठव कृपया आपण हा सन्मान त्यांना प्रदान करायचा आहे. उमरण गावचे रत्न सन्माननीय श्री सुरेशजी गुरव अगदी आपला रिक्षा व्यवसाय सांभाळत पंचक्रोशीमध्ये नावलौकिक तसंच सिंधुदुर्गामध्ये अगदी स्त्री कलाकार म्हणून एक उत्तम स्त्री कलाकार म्हणून ज्यांनी नावलौकिक प्राप्त केलं असे श्री सुरेशजी गुरव यांचाही सन्मान या इथे होतोय. मी विनंती करेन सन्माननीय कणकवली तालुक्याचे माजी सभापती सन्माननीय श्री संजयजी शिरसाळ आणि आमच्या गावातील ज्येष्ठ नागरिक सन्माननीय श्री मुरारी राणे कृपया आपण हा सन्मान त्यांना प्रदान करायचा. अनमोल रत्न श्री राजीव सदाशिव हरियाण यांचाही सन्मान या निमित्ताने आम्ही करत आहोत. या कलाकारांना कलागौरव व कोकण रत्न अशा पुरस्काराने शासनाने सन्मानित केलंय आणि विशेष कौतुक करून त्याचा सत्कार सन्मान केलाय. त्याबद्दल मंडळाच्या वतीने त्याचा एक छोटासा सन्मान या निमित्ताने आम्ही करत आहोत. मी विनंती करेन सन्माननीय उपसरपंच प्रज्वल वर्ग आणि सन्माननीय श्री तात्या गुरु कृपया आपण त्यांना हा सन्मान प्रदान करायचा. विजय पारले आणि कणकवली अशा प्रकारे सामाजिक कार्य करणारे सन्माननीय श्री पाटकर सर यांचा सन्मान या निमित्ताने आम्ही मंडळाच्या वतीने करतो. मी विनंती करेन सन्माननीय श्री मी माझ्या सासूरवाडी यायला असं मला वाटत नाही. नमस्कार दिनानंतर सगळे माझ्याकडे बघताय. अहो मी तुमचा जावई आहे किंवा नमस्कार. व्यासपीठावरील बसलेले सगळे मान्यवर कलावंत वादक गायक विशेषत जी मूळ कला दशावतार ती ज्यांनी जोपासली वाढवली असे सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंत या सगळ्यांना मी अतिशय मनापासून नमस्कार करतो. आज मला पहिल्यांदा असं वाटलं की मी 60 वर्षाचा झालो कारण गेल्या 2 वर्षात माझ्या अंगावर शाली सन्मानाच्या मिळायला लागल्या म्हणजे आपण काहीतरी करायला लागलो असं वाटायला लागलं. फक्त एवढंच
छान झालं की अक्षरा लोकांच्या बरोबर बसून उगाच मला असं वाटतं की मी पण जरा छान कलावंत आहे. नाट्य क्षेत्राशी माझा संबंध आहे, संगीत नाटकाशी आहे, माझं आजोळ हरकुळ आहे, कीर्तनकार आहे, भिक्षुक आहेत मंडळी. माझा मुलगा संगीताची वाटचाल करतोय, तो म्युझिक डिरेक्टर आहे आणि दत्ताची उपासना घरात चालू असल्यामुळे संगीत माझ्याकडे आहे. त्यामुळे मला आज माझं आपण अज्ञान बनून नाही तर सज्ञान बनून सादरीकरण करतो. आदरणीय आमदार साहेब यांचं संपूर्ण जिल्हाभरात कलाक्रीडा सांस्कृतिक सामाजिक आरोग्य शिक्षण अशा विविध क्षेत्रात प्रामाणिकपणे योगदान राहिलं आहे. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी जनहिताचे अनेक धाडसी निर्णय घेतले आहेत. आज आमदार म्हणून ते कार्यरत असले तरी त्यांचे आचार विचार संस्कार आणि त्यांची संस्कार संपन्नता वाखणण्या दुखी आहे. आज शेड्यूल व्यस्त असताना सुद्धा या दिंडी भजन स्पर्धेच्या निमित्तानं ते या ठिकाणी उपस्थित राहिले, त्यावेळी साकडी ग्रामस्थांच्या वतीनं मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि या ठिकाणी मी ज्यांच्या मगाशी नाव जाहीर केलं ते साकडी गावचे ज्येष्ठ भजनी बुवा बबन शंकर राणे यांना मी विनंती करतो त्यांनी रंगमंचा समोर यावं. तर पुंडलिकाच्या भक्तीवरती प्रसन्न होऊन पांडुरंगानं त्याला वर दिला. माझ्या पुंडलिका येत्या भविष्य काळात ज्या ज्या ठिकाणी भजन कीर्तन नामस्मरण सत्संग केला जाईल त्या ठिकाणी तुझ्या नामाचा गजर प्रथम केला जाईल. पुंडलिकाला दिलेल्या अभयाप्रमाणे भजनकारी झाल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि सन्माननीय आमदार वैभव नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना मनोगतातून आपल्या भावना व्यक्त करण्याची विनंती करतो. साकडे गावातील या तरुण मंडळाने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय भजन स्पर्धेसाठी पुरस्कृत व्यासपीठ माझे सर्वच मान्यवर सहकारी आणि या गावातील सर्व या मित्रमंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि उपस्थित या परिषदेतील सर्व भजन खरंतर मंडळाच्या वतीने गेले अनेक वर्ष ही स्पर्धा या ठिकाणी आपण भरवत आहात. खरंतर छोट्या गावामध्ये स्पर्धा भरवताना अनेक अडचणी असतात, परंतु ज्या अडचणीला मात देत आपण ही स्पर्धा भरवताय त्याबद्दल खरोखरच मंडळाचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. आज एखादी क्रिकेट स्पर्धा भरवणं सोपं असतं, परंतु अशा स्पर्धा भरवणं आणि अशा स्पर्धा लोकांपुढे ठेवणं हे अत्यंत महत्वाचं काम आपण गेले अनेक वर्ष करत आहात, त्याबद्दल आपला धन्यवाद सगळ्यांनी व्यक्त केलेलंच आहे. त्यातून आपण इथल्या दशावती कलाकारांचा सत्कार सुद्धा या ठिकाणी केला. खरं तर दशावती असू देत, भजन कला असू देत, ह्या आपल्या लोककला आहेत, आपल्या सांस्कृतिकचा वारसा जपणाऱ्या कला आहे. आणि खरं तर कोकण या लोककलेमुळेच, या भजन स्पर्धेमुळे, दशावतीमुळे आज कोकणचं नाव सातसमुद्र आपण इकडे केलं आहे. आणि ह्या टिकवण्याचं काम आपल्यासारख्या मंडळींनी केलं पाहिजे. तरुण मंडळींनी यात उत्साह दाखवल्यानंतर ही कला अनेक वर्ष या ठिकाणी पुढे जाईल. माझे राजस्थानमध्ये मी बोलत होतो, ऐनापुरे सर सुद्धा या ठिकाणी परीक्षक म्हणून इतक्या लांबनं या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना पण त्या कलेची आवड या ठिकाणी आहे. आणि अशा कला आपण जिवंत ठेवल्या, तरुणांनी जर लोकांपुढे आणल्या तरच या कलेला उद्या सोन्याचे दिवस असतील. आज अनेक कलाकार, अनेक भजनी मंडळी युट्यूबच्या माध्यमातून, खरं तर आम्ही तेव्हा म्हणायचो की एखादा कलाकार सात समुद्रापलीकडे गेला म्हणजे एखादा दौरा केला तर तिने कला सात समुद्रापलीकडे दिली, परंतु युट्यूबच्या माध्यमातून करोनाच्या कालावधीमध्ये आपल्यातले अनेक भजनी कलाकार, भजनी सम्राट हे सात समुद्राकडे गेले. काय राणी बाबा आमचे लाल सुद्धा या ठिकाणी आहेत, माझे सहकारी देसाई सुद्धा या ठिकाणी पुसले आहेत. राजा सामंतांनी आपल्या सुंदर वाणीमध्ये संचालन आता रात्री 2 वाजेपर्यंत करणार आहे, परंतु युट्यूबच्या माध्यमातून सात समुद्रापलीकडे ह्या कला या ठिकाणी गेल्या आहेत. आणि लंडनमध्ये असलेला माणूस, दुबईमध्ये असलेल्या माणसाने सुद्धा या ठिकाणी कला बघितली आणि म्हणूनच या कलेला आता राजस्थानच्या लोकाश्रय या ठिकाणी मिळत चाललाय. आणि हा लोकाश्रय मिळण्यासाठीच आपण या ठिकाणी मंडळाने काम करा, म्हणून या ठिकाणी मुद्दाम या कार्यक्रमासाठी आलो. आपल्या आचार्य एकादशीच्या मनापासून शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि या मंडळाने असेच उपक्रम या ठिकाणी घ्यावेत. परंतु उपक्रम घेताना सुद्धा लोकांचं सुद्धा सहकार्य असलं पाहिजे, लोकांचा सुद्धा त्यामध्ये सहभाग असला पाहिजे, लोकांनी सुद्धा त्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलं पाहिजे, तरच या व्यासपीठावरच्या मंडळींची या ठिकाणी आपण कार्यक्रम केला. मंडळाने जो आज मेहनत घेऊन कार्यक्रम केलाय त्यांना कुठेतरी ऊर्जा येईल, त्यांना कुठेतरी आनंद वाटेल. आणि नुसती आर्थिक मदत नाही तर आपण त्या कार्यक्रमाला उपस्थित राहू, या कलेचा आत्मा सुद्धा या ठिकाणी घेतला. शेवटी आता हे पडव्यावरून आले, आसऱ्यावरून आले, 50-50 100-100 किलोमीटरवरून स्पर्धा घेत आहेत.
काय होते तर आपली त्यांना आवड आहे आणि आपली कलाकृती लोकांसमोर आली पाहिजे म्हणून या ठिकाणी येतात. त्यामुळे आपण पण सगळ्या सगळ्यांनी त्यांना प्रतिसाद दिला पाहिजे, आपला वेळ दिला पाहिजे आणि आपण साखरीवासीय साखरी पद्धतीचे ग्रामस्थ पद्धतीतील त्या ठिकाणी द्या. आपल्या मंडळाचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो. मला या ठिकाणी बोलताना मला सन्मान केला त्याबद्दल आपला आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.